काय भावना आहेत काय सांगा? या प्रश्नाचं उत्तर नक्की दाखवणार आहे का? यावर्षी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल हे आपण साजरं करत आहोत. आपण पाहत असाल की अनेक प्रदर्शनं, कलाकार, कला इथे साजरे होणार आहेत, प्रदर्शित होणार आहेत. आणि लोकांचा आपल्याला माहिती इथे प्रतिसाद नेहमीच चांगला असतो. फूड फेस्टिवलला खरं तर खूप गर्दी होते. तिथे परत एकदा मी येणार आहे. अनेक वेगळे वेगळे कार्यक्रम इथे लावलेले आहेत. मला वाटतं लोकांनी इथे येऊन नक्कीच एक मजा घ्यावी, स्वाद घ्यावा. चर्चा निकालानंतर आज देखील एक मातोश्री बैठक झाली, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टात दाद मागण्याविषयीची चर्चा झालेली आहे. काय नेमकी? मला वाटतं कालचा निकाल आपल्याला माहिती आहे सर्वांना, लोकशाही मारून टाकणारा निकाल आहे, चोरांना लेजिटिमेसी देणारा निकाल आहे, गद्दारीला लेजिटिमेसी देणारा निकाल आहे. आणि आता ही लढाई नुसतं शिवसेनेबद्दल राहिलेली नाही, ही लढाई आपल्या देशातल्या लोकशाहीबद्दल राहिलेली आहे. कालच मी सांगत होतो की जर निकाल गद्दारांच्या बाजूनी लागला, याचा अर्थ हाच आहे की भाजप प्रणित खोके सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपलं लिहून दिलेलं आहे ते मान्य नाही. 2024 जर चुकून त्यांचं सरकार पुन्हा एकदा बसलं तर ते भाजपाचं वेगळं संविधान आपल्या देशावर लादतील. हा धोका खूप मोठा आहे आणि हा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तेजस ठाकरे राजकारणामध्ये उतरणार अशी चर्चा आहे. निकाल आपल्याला माहिती आहे, निकाल अपेक्षित आहे. कारण ज्या अध्यक्षांनी कायदा दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे, निकाल दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे, आणि मुख्य म्हणजे स्वतःची स्क्रिप्ट नसताना जे काही हे नवीन संविधान लिहू इच्छितात त्याच्यातून जो निकाल दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल पक्षाबद्दल पण असेच निकाल येणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण हे खरं तर आपण पाहिलं असेल तर काल ज्याच्यावर त्यांनी निकाल दिला आहे त्याच्यावर निकाल द्यायला त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलंच नव्हतं. मूळ ज्या गोष्टीवर बोलायचं नाहीये त्या गोष्टीवर बोललेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल जणू काही रिव्हर्स केला आणि इलेक्शन कमिशनच्या निकालावर जे एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. हा कदाचित सुप्रीम कोर्टाचा देखील अपमान या अध्यक्षांनी म्हणजे जे ट्रायब्युनल म्हणून काम करतात त्यांनी केलाय. मी आधीच सांगितलेला आहे तो ज्या फील्डमध्ये आहे वाईल्ड लाईफ त्याच्यात विषारी कोण आणि विषारी कोण नाही हे त्यांना आधीच कळतं. मला वाटतं ते त्यांचं फील्ड आहे. कशावर मला वाटतं फासावर जरी अटकवले तरी चालेल, पण आमच्या देशासाठी आम्ही फासावर जाऊ जे मुळात घटनाबाह्य आहेत. अध्यक्ष देखील त्यांची निवड पण घटनाबाह्य गद्दारांनी केलेली आहे. ट्रायब्युनल म्हणून आम्ही बोलतो त्यांच्यावर, ट्रायब्युनल बोलू शकतात. आणि मुख्य म्हणजे या गोष्टीसाठी फासावर लटकवलं तरी चालतील, पण आमची लोकशाही आणि आमचं बाबासाहेबांचं संविधान आम्ही मारू देणार नाही. नरेंद्र मोदी गटातील एका नेत्याने असं म्हटलंय की एका भाजपच्या बड्या नेत्याची वेळ मागताय आणि भेटीसाठी प्रयत्न करताय. हे कोण गद्दारांनी बोलले? किती विश्वास ठेवायचं? नरेंद्र मोदी येत आहेत. मी अहो बायडनची वेळ मागत होतो. नरेंद्र मोदी मुंबई में आ रहे, क्या कहना चाहेंगे उसके? क्या कह सकते हैं एमटीएचच्या उद्घाटनासाठी आपण टोल माफ प्रवास काय? बघा एक महत्वाची गोष्ट आहे, प्रधानमंत्री येतात त्याच्यावर मी जास्ती बोलत नाही कारण कधीच मी त्यांच्यावर बोलत नाही. तो त्यांचा अधिकार असतो देशात कुठे जाण्याचा आणि उद्घाटन करण्याचा. पण एक महत्वाची गोष्ट आहे की एमटीएचएल साठी जो टोल लागलेला आहे 250 रुपयांचा तो खरोखर योग्य आहे का? सर्वांना परवडणार आहे का? कालच्या निकालाने गाणेशाही संपवली असं एकनाथ शिंदे म्हणत होते. मला वाटतं संजय राऊत साहेबांनी उत्तर दिलेलं होतं. तुमच्या 14 आमदारांची कारवाई व्हावी यासाठी आता शिंदेगड देखील सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे असं काल 100% जाऊ द्या. नुसतं आमच्या देशाचा पाकिस्तान करत चाललेले आहेत हे जे काही गद्दार गँग आहे हे जगाला तर कळालेलं. संतोष बांगर यांनी एक वक्तव्य केलंय, जर पुढच्या टर्मदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नाही तर मला वाटतं काही काही लोकांवर आपण न बोलणं योग्य असतं कारण आपली पातळी त्याच्यात खालती जाते. Thank you.